मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओपीनर या यूट्यूब चॅनलवर. प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं पत्र, सोबतच 75,000 कर्मचारी भरणार याबाबतीत महत्त्वाची बातमी. तत्पूर्वी पवित्र पोर्टल, शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया महाराष्ट्र शासनाचं पत्र. तात्काळ कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासन दिनांक 16 सप्टेंबर 2022 हे पत्र. प्रति कृषी आयुक्त, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. विषय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत. या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे दिनांक 16/9/2022 सामान्य प्रशासन विभाग यांचा निर्णय. महोदय, उपरोक्त विषयाच्या बाबत सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भातील दिनांक 6/9/2022 रोजीच्या अर्धशासकीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे. विविध शासकीय कार्यालयातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेऊन भरती प्रक्रिया गतिमान करण्याचा शासनाचा मानस आहे. ही बाब लक्षात विभागांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे दिनांक 31/3/2022 पर्यंत भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने उक्त पत्रान्वये सूचित केले आहे. तरी आपणास विनंती आहे की सामान्य प्रशासन विभागाने सूचित केल्यानुसार कृषी आयुक्तालय व क्षेत्रीय कार्यालयाची सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेल्या पदांची माहिती उक्त पत्रात नमूद केलेल्या विहित विवरणपत्रामध्ये दिनांक 19/9/2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शासनास पाठविण्यात यावी ही विनंती. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे की 75,000 कर्मचाऱ्यांची भरती होणार. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 75वा वर्धापन दिन अर्थातच अमृत महोत्सव होत आहे, त्यामुळे सरकारने 75,000 कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जाहीर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानंतर नाट्यगृहात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की 75,000 कर्मचाऱ्यांमध्ये प्राध्यापकांची भरती होणारच आहे, जी पदे मंजूर आहेत त्यांचीच भरती होईल. आम्हाला सत्तेत 2 महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा. 2 महिन्यांपूर्वी आम्ही मोठा कार्यक्रम केल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतिगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत त्यांना निधी देण्याचा विचार केला जाईल.